प्रेमाचा सण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन सप्ताहात पत्नीने आपल्या पतीला यकृत दान करत आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून दिले आहे. तसेच समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. रवींद्रनाथ शेंद्रे या 38 वर्षाच्या रुग्णाला हेपेटायटिस बीचे निदान झाले. वैद्यकीय उपचारानंतरही नोव्हेंबर महिन्यात त्याचे यकृत निकामी झाले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासणी आणि उपचार करूनही प्रकृतीची कोणतीच सुधारणा नसल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग होता. अशा परिस्थितीत पत्नी दीपाली शेंद्रे यांनी यकृताची काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. मेडिकवर रुग्णालयातील डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले असून सध्या दाम्पत्य सुखरूप आहेत. या सर्वच प्रकरणातून खऱ्या प्रेमाची प्रचिती आली असून आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून अवयव दान करणे हे केवळ त्या व्यक्तीवरील असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य होऊ शकते, असे मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ के एन नवीन यांनी सांगितले. पाठ देऊन त्यांच्या प्रियजनांचे जीव वाचवलेले आहेत. बघितलं तर हे तिन्ही जे लिव्हरचे पेशंट होते ते त्यांच्या तिसीमध्ये आहेत आणि हा एक महत्त्वाचा एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त असतात. त्यांचे लहान मुलं आहेत आणि त्यांनी त्यांची फॅमिली वाचवण्यासाठी हे जे डिसिजन घेतलेलं आहे ते एक खूपच शौर्याचं आणि साहसाचं डिसिजन आहे आणि त्यांना आपण सलाम करायला पाहिजे. त्याचवेळी मी सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये जो ऑर्गन डोनेशन आहे ते ऑर्गन डोनेशनचा रेट खूप कमी आहे. कोणी जर मेंदूमृत व्यक्ती असेल तर एक मेंदूमृत व्यक्ती 8 जणांचं जीवन वाचवू शकतो. त्याच्याकडून आपण लिव्हर, किडनी, हार्ट, लंग्स, पॅन्क्रियाज आणि इंटेस्टाईन असे वेगवेगळे अवयव घेऊन जे गरजू लोक आहेत त्यांना आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि जो ऑर्गन डोनेशनचा रेट भारतामध्ये आहे तो खूप कमी आहे. स्पेनमध्ये तो रेट ऑलमोस्ट 30 आसपास आहे, तो भारतामध्ये 1 पण खाली आहे आणि ते वाढवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून असे लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटची गरज खूप कमी होईल.